अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज आपल्याला मी एक गोष्ट या ठिकाणी निदर्शन सांगतो। अध्यक्ष महाराज, 8 जानेवारी 2020 रोजी मी जेव्हा विधानसभा अध्यक्ष असताना जातनिहाय जनगणनेचा एक प्रस्ताव आणला आणि त्याच्यामध्ये आपण एक मताने तो ठराव पारित केला। अध्यक्ष महाराज, केंद्र सरकारकडे तो ठराव आपण पाठवला। अध्यक्ष महाराज, पण केंद्र सरकारने सांगितलं की आता आम्ही ती जातनिहाय जनगणना करणार नाही, पण अनेक राज्यांनी, बिहार राज्याने सुद्धा अध्यक्ष महाराज 7 जानेवारी पासून जातनिहाय जनगणना करण्याचा ठरवलेला आहे। संसदीय मंत्री या ठिकाणी बसलेले अध्यक्ष महाराज, मला उत्तर काय द्यायचं की द्यायचं नाही ते आपण ठरवा अध्यक्ष महाराज, पण आपण जो ठराव या विधानसभेमध्ये एकमताने जातनिहाय ओबीसीची जातनिहाय जनगणनेचा ठराव मांडला होता, त्याला सभागृहाने एकमताने पारित केलं, केंद्र सरकार करत नसेल, जसं बिहार आणि अनेक राज्य त्या पद्धती करतात, तर महाराष्ट्र राज्य या पद्धतीचा पुढाकार घेऊन ओबीसीची जातनिहाय जनगणना करणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। त्यांनी नंतर उत्तर दिलं तर मला काही अडचण नाही अध्यक्ष महाराज, तर त्याची नोंद घ्यावी अध्यक्ष महाराज। ठीक आहे, सुनील प्रभूजी, सरकारला तर सांगा अध्यक्ष महाराज, नोंद घेतली, सरकारने नोंद घ्यावी। सुनील प्रभूजी, धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, मी माझा औचित्य मुद्दा लेखी स्वरूपात पहिल्या आठवड्यामध्ये लिहून दिला होता। अध्यक्ष महोदय, सामान्य सदस्यांनी मांडलेल्या बाबीची सरकारने नोंद घ्यावी। चला सुनील प्रभूजी बोला, काय चालले? अध्यक्ष महोदय, आपण आज सेकंड लास्ट दिवस आहे, खरं तर संसदीय कामकाज मंत्री सभागृहात आहे, काही इतर पण सिनियर मंत्री सभागृहात आहे। अध्यक्ष महोदय, एखादा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आपण तर आदेश देता की बाबा सरकारने नोंद घ्यावी, परंतु दादा बऱ्याचदा तुमच्यापैकी सिनियर एखादं अध्यक्षांनी तसं सांगितल्यानंतर उठतात आणि म्हणतात सरकारने नोंद घेतलेली आहे, एवढंच बोलायचंय। ह्याच्यामध्ये एक वातावरण चांगलं राहील। आम्ही सिनियर नाना पटोले आज विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत, सिनियर आहेत, सहसा गिरीजी सिनियर लोकांनी सगळ्यांच्याच बाबतीमध्ये तसं केलं तरी हरकत नाही, ही प्रथा आहे असं मी म्हणत नाही, परंतु थोडस दोन्ही बाजूला चांगलं वातावरण राहण्याच्या करता आणि त्याला एक सेकंद तसा 5 सेकंद पण लागणार नाही तर तेवढी आपण प्रतिसाद द्यावा अशी आमची विनंती आहे। दादा ह्याच्यात एक मिनिट, इकडे सन्मान्य नाना पटोले साहेबांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडायचंय म्हणून माहिती दिली, माहिती दिल्यानंतर खरं ती माहिती सभागृहाला दिली जाते, एक मिनिट, आणि त्या माहितीची नोंद सभागृह घेतं। सरकारचे प्रतिनिधी म्हणून इकडे मंत्री महोदय, संसदीय कामकाज मंत्री जरी बसले असतील तर खरं माहिती ही सभागृहाला दिली जाते, त्यामुळे ठीक आहे, आता दादांना जे बोलायचं ते बोलतील, पण प्रोसिजर जे आपण मला सांगतात तो तसा नाहीये। तुम्ही दिलेली माहिती सभागृहाला असते, शासनाला नसते। बोला, विधानसभा अध्यक्षांनी आदेश दिला सभागृहाची सरकारने नोंद घ्यावी, सरकारने नोंद घेतली। चला